मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये सचिन वाझेचा साथीदार असलेल्या सुनील मानेने शिवसेनेशी असलेले धागेदोरे तपासावेत अशी मागणी आज भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातळकर यांनी एनआयएकडे केली आहे. याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला आहे. मनसुख हिरेन प्रकरणामध्ये क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर सुनील माने यांना अटक केल्यानंतर त्यांच्या शिवसेना कनेक्शनच्या चौकशीची मागणी मी एनआयएला पत्र लिहून केली आहे. सुनील माने यांची सख्खी बहीण ही गोरेगाव पश्चिम येथील शिवसेनेची नगर सेविका होती आणि त्यांचे पती सुद्धा शिवसेनेचे 4 टर्म नगरसेवक होते. त्यांचे दुसरे भाऊ हे गोरेगाव मध्येच पश्चिमेला राहतात. पत्राचाळ प्रकरणामध्ये लोकांना धमकावण्यात सुनील माने यांचा प्रयत्न प्रत्यक्ष सहभाग होता. शिवसेना नगरसेविका आणि त्यांचे पती यांचा सुद्धा या सगळ्या पत्राचाळ प्रकरणामध्ये मोठा सहभाग होता. त्यामुळे पत्राचाळ, पीएमसी बँक, मनसुख हिरेन हत्या प्रकरण या सगळ्यांशी शिवसेनेचं कनेक्शन हे स्पष्ट दिसतंय. या संपूर्ण शिवसेना कनेक्शनची एनआयएने सखोल चौकशी करावी अशी मागणी मी आज पत्राद्वारे केलेली आहे असे अतुल भातळकर यांनी म्हटलंय. मनसुख हिरेन प्रकरणामध्ये क्राईम ब्रँचचे इन्स्पेक्टर सुनील माने यांना अटक केल्यानंतर त्यांच्या शिवसेना कनेक्शनच्या चौकशीची मागणी मी एनआयएला पत्र लिहून केली आहे. सुनील माने यांची सख्खी बहीण ही गोरेगाव पश्चिमेतील शिवसेनेची नगरसेविका होती आणि त्यांचे पती सुद्धा शिवसेनेचे 4 टर्म नगरसेवक होते. त्यांचे दुसरे भाऊ हे गोरेगावमध्येच पश्चिमेला राहतात. पत्राचाळ प्रकरणामध्ये लोकांना धमकवण्याकरता सुनील माने यांचा प्रत्यक्ष सहभाग होता आणि नगरसेविकेच्या पतींचा आणि त्यांच्या दुसऱ्या मेहुण्याचा सुद्धा या सगळ्या पत्राचाळ प्रकरणामध्ये मोठा सहभाग होता आणि त्यामुळे पत्राचाळ, पीएमसी बँक, मनसुख हिरेन हत्या प्रकरण या सगळ्याशी शिवसेनेचं कनेक्शन हे स्पष्ट दिसतंय. या संपूर्ण शिवसेना कनेक्शनची एनआयएने सखोल चौकशी करावी अशी मागणी मी आज पत्राद्वारे केली. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.